काळी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवरती राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला। तर याच मनीषा कोईरालाचा आज 53वा वाढदिवस। तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील योगदानाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। मूळचे नेपाळचे असणारी मनीषा 1989 साली फेरी भेटोला या नेपाळी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती। त्यानंतर 1991 साली सौदागरी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही। त्यानंतर मनीषा ही 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटात दिसली। या चित्रपटाने चांगली कमाई करत मनीषाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं। त्यानंतर तिने अग्निसाक्षी, इंडियन, गुप्त द हिडन टूथ, कच्चे धागे, कंपनी आणि एक छोटीशी लव्ह स्टोरी या चित्रपटामध्ये काम केले। मनीषाचा अग्निसाक्षी हा चित्रपट विशेष गाजला होता। या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर हे मुख्य भूमिकेत होते। चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ते दोघे एकमेकाच्या प्रेमात होते। हळूहळू त्यांच्यामधील जवळीक वाढत गेली। त्यानंतर त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या खामोशी चित्रपटात एकत्र काम केले। या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या। पण काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागले आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला। मनीषाने नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहल यांच्याशी 19 जून 2010 लग्न केले। त्या दोघांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली। हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले। पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही आणि 2012 त्यांचा घटस्फोट झाला। 2012 मनीषाला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले होते। उपचारादरम्यान 2015 ती यातून मुक्त झाली। तिच्या या कॅन्सरच्या लढ्यानंतर तिने हिलिंग नावाचं पुस्तक लिहित तिचे कॅन्सरशी झुंज देतानाचे अनुभव या पुस्तकात तिने शेअर केले आहेत। कॅन्सरवर मात केल्यानंतर मनीषाने 2018 बॉलिवूडमध्ये परत एकदा एंट्री केली। अभिनेता संजय दत्तची बायोपिक असणाऱ्या संजू या चित्रपटात तिने दिवंगत अभिनेत्री नरगिस यांची भूमिका साकारली होती। यानंतर मनीषा शहजादा या चित्रपटात दिसली। मनीषाला तिच्या अभिनयाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे। मनीषाबद्दल सांगायची खास गोष्ट म्हणजे मनीषाच्या आजोबा हे नेपाळचे 22वे पंतप्रधान होते। तर मित्रांनो, मनीषाचा तुम्हाला आवडणारा चित्रपट कोणता आहे हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीच्या सगळ्या सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।